आलो बघा मित्रांनो, रानात सकाळ सकाळचं. आता शेतकरी म्हणल्यावर रानात जात्यात काय, शेतकऱ्यांचं कसं इगळी कामं चाललेली असते ती. आता माझं काय चाललंय, मी आलोय मका मोडायला. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा आता मी व्हिडिओ काढतोय, म्हणजे तुम्ही म्हणसाल 2-4 दिवस झाले मकतलं व्हिडिओ टाकते, पण माझं कामच चाललंय मकत 2-4 दिवस झालं. कारण आपली मकाच आहे 3 एकर जवळजवळ, त्याच्यामुळे तिच्यात काम चालतंय सांज सकाळ आपलं. आणि ही आता शेतकऱ्यांना काय मला सांगायचं आहे की तुम्ही तरकारी जी आहे ना ते आता तुम्ही थोड्या प्रमाणात करा. जे मोठे शेतकरी त्यांना तर मी सांगतो तुम्ही तरकारीच करू नका, आणि जे छोटे शेतकरीत ना तुम्ही करा, पण थोडं थोडं करा. कारण की आता हे आत्ताच्याच लाटेत जे शेतकरी गावल्यात ना ते एकदम डब्यात गेलेत, ती 2-3 वर्ष काय उरवू शकत नाहीत. असली कंडिक्शन झाली शेतकऱ्यांची तुम्हाला सांगतो. तर अजून एक लाट येणार आहे, हां मग ती तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षी मी आता तरकारी केली होती दिवाळीत, नेमकी काय लागली काय कंडिक्शन झाली इतर गेला काय झालं ग. दिवाळीत आपण तरकारी केल्यावरती आपल्या तरकारी खूप मंदी येते, त्याच्यामुळं बाजार भाव गावत नाही. मग आपण थोड्याच प्रमाणात तरकारी करायची, त्याच्यामुळं माणसांवर असं शेतकऱ्यांवरती खूप कर्ज होतं, आणि असं शेतकऱ्यांना असं म्हणजे परवडत पण नाही. हां शेतकऱ्यांचा विषय म्हणजे लय गंभीर आहे, हिला कळायला लागलंय. शेतकऱ्यांना तुम्ही डोक्यात गेल्या वर्षी वैतागली तुडून तरकारी, पण घरी काय पैसे येत नव्हतं, त्याच्यामुळे तिला माहिती पक्कं. तिथं दिवाळीत लय स्वप्न तिने, ही घ्यायचं ती घ्यायचं ह्या घ्यायचं त्या घ्यायचं, तरकारी पटांगण झालं काय नाही. दिवाळीत तरकारी केली तर व्यापाऱ्यांची दिवाळी होती, शेतकऱ्यांचा शिमगा होतो, डोक्यात घ्या. त्यामुळे तुम्ही तरकारी कमी प्रमाणात करा शेतकऱ्यांनो. कसं विषय शेतकऱ्यांचं हे बेकार होत चाललेत इतर राव खरं. त्यात काही जणांना शेती कमी असते, ते थोडीस माळव करतात, त्यांना तर काहीच परवडत नाही, त्याच्यामुळे आपण मापातच. मग त्याच्यामुळे थोड्या थोड्याच प्रमाणात करा भाजीपाला शेतकऱ्यांनो, नाहीतर लय अवघड. एकतर आपला विषय कोण डोक्यात घेणार, शेतकऱ्यांची परिस्थिती सांगतो. आजचे शेतकरी हा राजा म्हणतात शेतकऱ्याला, आणि ह्या राजाला मार्केटमध्ये माल घेऊन गेल्यावर व्यापाऱ्यांना दलालांना शेट म्हणायला लागतंय. शेट आपली कोथंबीर आणली बरं का, आपलं आमक आणलंय बरं का, तांबाट आणलंय, भाजीपाला आणलाय व्यवस्थित एका शेट असं म्हणायला लागतं. ही वेळ आली जगाच्या पुशिंतेच्या राजावर, द्या डोक्यात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही बारकाव्याने शेतकऱ्यांना तुम्ही बी लक्ष द्या की तरकारी लय करू नका, नाहीतर अजून मंदीच्या लाटेत गावला की अनेक फुकट खाणार आहेत आपलं. त्याच्यामुळे तुम्ही तरकारी लय करू नका. आता कसं आहे आपण कंटिन्यू शेती करीत आहे, मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही एवढं सपोर्ट करताल आम्हाला. म्हणून आपला चॅनलला भरपूर सपोर्ट आहे, 2-4 दिवसात आला भरपूर सबस्क्राईब बिस्क्राईब भरपूर वाढले, लाईक ही भरपूर येतात, कमेंट ही असंच. म्हणजे आम्हाला वाटत बी नव्हतं की आपण शेतीतलं व्हिडिओ टाकतोय ना आपल्याला एवढा सपोर्ट मिळेल लोकांचं, एवढं म्हणजे आपल्याला आपलं म्हणणं पटेल लोकांना, वाटत सुद्धा नव्हतं आम्हाला, पण भरपूर आम्हाला असं हे मिळालंय. त्याच्यामुळे आम्ही काय करतो शेतीत काम करता करता मध्ये आधी काय करतो आपण शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढून टाकतो. आमचे व्हिडिओ आवडतात का पण तुम्हाला? हा कारण की कसं आहे, काही जणांना काय येणार डोक्यात, ती मला म्हणली अहो आपण सारखं शेतीतलं व्हिडिओ टाकतो, एखादं म्हणायचं की तुला शेती परवडत नाही तर टाकी करून नाही तर जा का आम्हाला, पण व्हिडिओ काय टाकू ना आम्हाला एक बोर करू नको. मग तिला म्हणलं आपण काढू एखादा व्हिडिओ, सांगू की बाबा आमचे व्हिडिओ आवडतात का असं तसं. चालतंय मग मित्रांनो, असं तुम्ही शेतकऱ्यांचा विषय आपला आत्ताच एक चॅनल चालू झाला आहे, तुमच्या पुढं आपण शेतकऱ्यांचा भरपूर विषय मांडणार आहे. मी बी कर्ज बाजारी कसा चालू हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, पण त्याला हळूहळू समजा सांगतो तुम्हाला. मी एक शेतकरी आहे आणि मी तरुण पिढीतला शेतकरी आहे, आणि यावेळीच कर्ज बाजारी झालो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम इंटरेस्टिंगच सांगतो की शेतकऱ्यांची खरी परिस्थिती काय चालली आहे. तुम्ही फक्त बघत राहा आपल्या चॅनलला. ओके आवडलं तर बघा, कारण शेतकऱ्यांचं काय होतं या काय आवडत नाही कोणाला शेतकऱ्यांचं, पटत बिदाय सांगितलेलं. त्याच्यामुळे तुम्हाला आवडलं तर बघा.